उरण येथील स्थानिक राष्ट्रवादीच्या नेत्याने जेएनपीटी मधील सनदी अधिकाऱ्यांना शिवीगाळ आणि धक्काबुक्की करण्याचा प्रकार समोर आलेला आहे. स्थानिक प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नावर सर्वपक्षीय नेत्यांबरोबर झालेल्या बैठकीमध्ये हा सगळा प्रकार समोर आलेला आहे. एकंदरीत पाहायला गेलं तर या सगळ्या प्रकरणाचा व्हिडिओ देखील आता व्हायरल झालेला आहे. पाहूयात या संदर्भातला एक सविस्तर वृत्त. सनदशीर मार्गाने आपल्या मागण्या समोर ठेवून त्या पूर्ण करायच्या असतात, पण जेएनपीटीमध्ये प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी राष्ट्रवादीचा स्थानिक नेता शिवीगाळ आणि धक्काबुक्की करण्यावर उतरला. हा सगळा प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आहे. गेल्या आठवड्यात जेएनपीटी प्रशासन भवनात प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नांबाबत सनदी अधिकाऱ्यांबरोबर बैठक पार पडली. या बैठकीत हा सगळा प्रकार घडला आहे. व्हिडिओमध्ये राष्ट्रवादीचा स्थानिक नेता अधिकाऱ्यांना शिवीगाळ आणि धक्काबुक्की करताना दिसत आहे. संबंधित नेत्यावर आता जेएनपीटी बंदर प्रशासनाकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नावाशेवा पोलीस या सगळ्या प्रकरणाचा तपास करीत आहेत. नवी मुंबई आवाजच्या सूत्रांना मिळालेल्या माहितीनुसार गुरुवारी या नेत्याला अटक सुद्धा झाली होती, पण न्यायालयाने त्याची जामिनावर सुटका केली आहे. पण प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी अधिकाऱ्यांना शिवीगाळ धक्काबुक्की करणं कितपत योग्य आहे? सनदशीर मार्गाने जर आपल्या मागण्या मांडल्या तर त्या मागण्या देखील पूर्ण होण्याची चिन्ह आपसुकच असतात. आवाज ब्युरो रिपोर्ट.